माझी जाव खूप सुंदर होती, पण तिचा अपघात झाला म्हणून तिला चालता येत नव्हतं। माझा नवरा रोज माझ्या जावेच्या खोलीत जायचा आणि खोली आतमधून बंद करून घ्यायचा। बाहेर आल्यावर खूप थकलेला आणि घाम आलेला असायचा त्याला। एके दिवशी जेव्हा माझी जाव हॉस्पिटलमध्ये गेली होती तेव्हा मी तिच्या खोलीत कॅमेरा बसवला आणि जेव्हा माझ्या नवऱ्यानं तिच्या खोलीत जाऊन आतून दरवाजा बंद केला तेव्हा माझ्या जावेचं आणि नवऱ्याचं ते दृश्य पाहून मी बेशुद्धच पडले, कारण माझा नवरा त्याच्या वहिनीचे। माझं नाव सविता, माझे लग्न होऊन 6 महिने झाले होते। माझा नवरा ईशान जो घरात त्याच्या वहिनीचे खूप पुढे पुढे करत असे। मी जेव्हा लग्न करून घरात आले तेव्हा घरामध्ये माझे जेठ जेठानी आणि माझा नवरा असे तिघेरी कुटुंब होतं त्यांचं। जसे लग्न करून मी घरात आले तसं माझ्या डोळ्यांनी मी माझ्या नवऱ्याला माझ्या जेठानीच्या म्हणजे जावेच्या खूप क्लोज असं बघितलं आहे। पण मी विचार केला की जर 10 वर्षांपासून ईशानची वहिनी मेघा घरात आहे त्यामुळे ईशान आणि त्याच्या वहिनीमध्ये अशी जवळीकता असू शकते, आणि आपण ऐकतोच की वहिनी आईच्या ठिकाणी मानतात म्हणून यांच्याही मध्ये असंच काही असेल असं मी गृहीत धरलं। पण जेव्हाही मी मेघा वहिनींना आणि माझ्या नवऱ्याला हसताना बघायचे, एकमेकांची मजाक मस्ती करताना बघायचे तेव्हा मला ते अजिबातही आवडत नव्हतं। हे असं कोणतं नातं असतं जे इतकं जवळीक निर्माण करतं? अशी वहिनी कधी असते का? आणि असा दीरही कधी असतो का जो इतका आपल्या वहिनीच्या पुढे पुढे करेल? मनातच मी विचार करत बसायचे। मला तर कधी कधी त्यांच्या नात्यावर संशय यायचा, पण मी डायरेक्ट असं माझ्या नवऱ्यासोबत बोलूही शकत नव्हते। माझा नवरा जेव्हा कंपनीमधून घरी आला की तो सगळ्यात अगोदर त्याच्या वहिनीकडे जायचा। रूममध्ये गेल्यानंतर तो सगळ्यात आधी रूमचा दरवाजा बंद करायचा आणि 10 मिनिटांनी म्हणावं किंवा 1/2 तासांनीच तो परत रूमच्या बाहेर निघायचा। हे सगळं माझ्या डोळ्यांनी मला बघवलंच जात नव्हतं, पण तरीही मी स्वतःवर कंट्रोल करत तिथे राहिले, कारण अजून मला खरं काय आहे हे माहितीच नव्हतं। ईशान माझ्यावरही खूप प्रेम करायचा, पण माझ्याच सारखं तो वहिनीलाही तितकंच जीव लावायचा, आणि त्यानंही जे काही लागेल ते वेळेतच तो त्यांना आणूनही द्यायचा। नेहमीच असं व्हायचं की जेठजी जेव्हा जॉबवर असायचे तेव्हा माझा नवरा घरात असायचा, आणि जेठजी घरात असले की नवऱ्याची ड्युटी असायची। घरात काय चालू आहे हे मला नीट कळतच नव्हतं। या विषयावर मी माझ्या नवऱ्यासोबत डायरेक्टली बोलूही शकत नव्हते, पण आता मी त्यांच्यावर लक्ष ठेवायचं असं ठरवलं। एक दिवस रात्री मला लेट झोप आल्यानंतर सकाळी मला थोडी लवकरच जाग आली। माझा हात शेजारी पडला, बघितलं तर ईशान माझ्याजवळ झोपलेला नव्हता। माझा नवरा इतक्या सकाळी सकाळी कुठे गेला मला प्रश्न पडला आणि मी पटकन अशी उठून बसले। सगळीकडे चेक केलं, तो रूममध्ये नव्हताच, म्हणून मी बाहेर आले। तोच मला वहिनींच्या रूमचा दरवाजा उघडताना दिसला। मी पटकन आत येऊन माझ्या रूममध्ये त्यांच्याकडे बघू लागले। माझा नवरा वहिनीच्या रूममधून घामागर्दी होऊन बाहेर आला होता, ते बघून मला धक्काच बसला। मी पटकन बेडवर माझ्या जागेवर येऊन झोपले। आजही माझ्याकडे खूप मोठा प्रूफ नव्हता, म्हणून मी शांतपणे डोळे बंद करून झोपण्याचं नाटक केलं। माझा नवरा रूममध्ये आला, बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन तो परत एकदा माझ्याजवळ येऊन झोपून गेला। पण माझ्या डोक्यामध्ये माझ्या जावेचं आणि माझ्या नवऱ्याचं काहीतरी अफेअर चालू आहे हे माझ्यापासून लपवत आहे हे सुरू झालं। आता मात्र मी त्यांच्याकडे लक्ष देऊ लागले। दुसऱ्याही दिवशी तेच झालं, तिसऱ्याही दिवशी मात्र हेच होणार होतं, आणि असंच झालं तर मला माझ्या नवऱ्याला याबद्दल बोलायचं आहे असं मी ठरवलं होतं। म्हणून मी तिसऱ्या दिवशी झोपण्याचं नाटक केलं। पहाटे 5 वाजता माझा नवरा शांततेत बेडवरून उठला आणि दबक्या पावलांनी माझ्या जेठानीच्या रूममध्ये गेला। मी सुद्धा माझ्या नवऱ्याचा पीछा केला, पण नवऱ्यानं रूममध्ये जाताच तो दरवाजा आजही बंद केला। पूर्ण 1/2 तासानंतर माझ्या नवऱ्यानं दरवाजा उघडला। तो आजही खूप घामागर्दी झालेला होता, त्याला खूप दमही लागलेला होता। तो तसाच पटकन आमच्या रूममध्ये आला आणि बाथरूममध्ये गेला। मात्र आज मी अजिबातही झोपायचं नाटक केलं नाही। मी रागातच माझ्या नवऱ्याच्या मागे गेले आणि बाथरूम वाजवू लागले। हे काय चाललं आहे ईशान, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, मी त्याला बोलू लागले। सवी मी बाहेर येतोय, माझा नवरा मला म्हणाला।
लवकर बाहेर ये ईशान, मला बोलायचं आहे. मीही त्याला जोरातच बोलली. तो बाहेर येता क्षणी मी त्याला बोलली, काय चालू आहे तुझ्यामध्ये आणि तुझ्या वहिनीमध्ये? मी जे काही आत्ता बघितलं ते किती दिवसांपासून चालू आहे? तुझं लग्न तर 6 महिन्यांपूर्वी माझ्यासोबत झालं. या अगोदर मी तुला इथे बघायला नव्हते, म्हणून मला खरं सांग किती दिवसांपासून तुमच्या दोघांमध्ये हे चालू आहे? आज जे काही तू करून आलेला आहे ते फक्त बायकोसोबतच केलं जातं, मात्र तू हे 3 दिवसांपासून मी बघत आहे करत आहेस. माझ्याकडून असं काय कमी झालं की तुला तुझ्या वहिनींकडे तुझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी जावं लागलं? मी चिडूनच माझ्या नवऱ्याला बोलली. ईशान शांततेनं ऐकून घेतलं होतं, पण मी जेव्हा शेवटचं वाक्य बोलली तेव्हा त्यानं सानकान माझ्या कानाखाली मारली. मलाही राग कंट्रोल झाला नव्हता, मलाही त्याचा खूप राग आला होता. नवरा म्हणण्याच्याही लायकीचा तू नाहीस म्हणून मी त्याच्याही गालात मारली. त्यानं रागातच मला बेडवर ढकललं आणि स्वतःचे कपडे घेऊन तो बाहेर निघाला. मी त्याला परत ओरडले, सांग मला किती दिवसांपासून तुझं आणि तुझ्या वहिनींचं हे चाळे चालू आहेत? तुझ्या भावाला याबद्दल माहिती आहे का? तो पुढे जाता जाता रागातच परत मागे आला आणि मला म्हणाला, सवी तू काय बोलत आहेस, तुला कळत आहे का? मी सगळं काही ऐकून घेऊ शकतो, पण माझ्या वहिनींबद्दल एकही शब्द तू जर असा वापरला तर मी अजिबातही ऐकून घेणार नाही. माझ्या वहिनींबद्दल असं बोललेलं मला अजिबात सहन होत नाही, त्याच्यामुळे तोंड सांभाळून बोलायचं, समजलं तुला? तो मला रागातच ओरडून बोलत होता. मीही त्याला रागातच बोलली, तुला बायकोपेक्षा तुझी वहिनी महत्त्वाची आहे का? अशी कोणती वहिनी असते आणि काय काम असतं की तुला अर्धा अर्धा तास तिच्याजवळ जाऊन बसावं लागतं? दरवाजा उघडा ठेवूनही तू सगळं काही करू शकतोस ना, लपून ठेवायची काय गरज आहे? जग जाहीरही करू शकतोस. मी हसत हसत या घरातून निघून जाईल आणि तुला तुझी वहिनी आवडत होती तर तू माझ्यासोबत का लग्न केलं? तिच्यासोबत राहायचं ना की तुझ्या भावालाही अंधारात ठेवलं आहेस? मी रागातच त्याच्यावर जे नाही ते आरोप करून त्याला बोलू लागले. माझा नवरा आता चिडला आणि त्यानं परत एकदा मला ढकलत बोललं, एकदम शांत राहा, एकही शब्द तोंडातून बाहेर काढू नकोस. आता मला सहन होत नाही, उगाच माझ्याकडून काहीही बोलले जाईल तुला, जे की सहन होणार नाही. इतकं म्हणून रागातच तो त्याचे कपडे घेऊन बाहेर गेला आणि तसाच नाश्ता न करता ऑफिसला निघून गेला. तितक्यात जेठजीही ऑफिसवरून घरी आले. माझी जाऊ दिसायला खूप सुंदर होती, राहणीमान वेशभूषा तर अशी होती की चांगले चांगले पुरुष तिच्यावर भाळतील. तिचे हेच रूप बघून माझाही नवरा तिच्यावर भाळला असं मला वाटायला लागलं आणि तिनं माझ्या नवऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलं, त्याला प्रेमात पाडलं आणि त्याचा फायदा घेत आहे हेही मला समजायला लागलं होतं. आणि हे दोघं जेजी नाही धोका देत आहे असं मला वाटू लागलं. स्वतःचा नवरा घरात आल्यानंतर एकदम छान बोलणं बसणं जसं की आपलं काहीच चालू नये असं दाखवायचं. मला मात्र माझ्या त्या जावेचाही खूप राग यायला लागला आणि मी समजून चुकले की माझा नवरा ही आता तिच्या मोहातून काही लवकर बाहेर पडणार नाही. तो रोज सकाळी तिच्याकडे जातो, तिची इतकी विचारपूस करतो, तिला जे हवं आहे ते देतो, मग त्याला माझी काय गरज? तिच्याबद्दल एकही शब्द वाईट तो ऐकून घेऊ शकत नाही, मग मी बायको म्हणून त्याच्यासोबत का राहू? बस खूप झालं आता म्हणून रागातच बॅग भरून मी माझ्या माहेरी निघून गेले. माहेरी आईला सगळं काही सांगून मी डसाडसा माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागले. मी घरी येईपर्यंत ईशान मला सारखा फोन करत होता, पण मला इतका राग आला होता की मी त्याचा एकदाही फोन उचलला नाही. माझी आई मला बोलली, अशा माणसाच्या घरामध्ये संसार करण्यापेक्षा त्याला सोडलेलं कधीही चांगलं, आता तू त्या घरात परत जायचं नाही. मी फोन रागाने स्विच ऑफ करून टाकला होता कारण ईशान सारखे फोन करत होता मला. मी जेव्हा रात्री झोपायला गेले तेव्हा मी मोबाईल ऑन केला, ईशानचा लगेचच मेसेजेस आला आणि फोनही. तो लगेच मला बोलला, सविता तू जशी घर सोडून निघून गेली आहेस तशी तूच स्वतःनं परत यायचं, कारण आता मी तुला घ्यायला परत येणार नाही. तेव्हा रागातच मी त्याला बोलली, तुलाही हेच तर लागत होतं, तुमच्या दोघांमध्ये कशाला मी कबाड में हड्डी? कर मजा तुझ्या वहिनीसोबत, नाही येणार मी परत. असं बोलून मी रागातच फोन ठेवून दिला. बरेच दिवस झाले तरीही नवऱ्यानं मला एकही फोन केला नाही. आता माझ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं, 1 महिन्यावर तिचं लग्न आलं होतं.
मला ही घर सोडून येऊन 2 महिने झाले होते। माझा आणि माझ्या नवऱ्याचं काहीही संपर्क नव्हता, पण तरी एक आशा मला लागून होती की माझा नवरा सुधारेल आणि माझी माफी मागून मला परत एकदा त्याच्या घरी घेऊन जाईल। पण तसं काही घडलं नाही। आता माझ्या बहिणीचं लग्न होतं। माझ्या आईवडिलांनीही माझा नवरा ईशानचा खूप राग आला होता, म्हणून त्यांनी तर त्याला जावई म्हणणंही सोडून दिलं होतं आणि तुम्ही त्याला सोडून दे असं ते मला म्हणत होते। म्हणून त्यांनी माझ्या बहिणीच्या लग्नाचं आमंत्रणही माझ्या नवऱ्याला दिलं नाही। पण मला राहवलं नाही, कारण माझं खूप मनापासून माझ्या नवऱ्यावर प्रेम होतं। म्हणून मी ईशानला फोन केलाच आणि त्याला बोलली की तुला माझी काही गरज नाही, पण आजही मी तुझ्यावर प्रेम करते, म्हणून माझ्या बहिणीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी तुला फोन केला आहे। मी लग्नाला नक्की आहे। पण नवरा बोलला, तुझ्या घरून मला एकही फोन आला नाही, त्यामुळे मी नाही येत। तेव्हा रागातच मी त्याला बोलली, मी तुला फोन केला ते महत्त्वाचं नाही का? तुझ्या मेहुणीचं लग्न आहे, तुझ्या घराचा जावई आहे, त्यामुळे तुला आमंत्रण दिलं नाही तरी तू स्वतःच्या हक्काने या लग्नाला येऊ शकतोस। मी असं बोलल्यानंतर माझा नवरा बोलला, ठीक आहे, येऊन जाईल मी लग्नाला। आता मला खूप आनंद झाला की मी परत एकदा माझ्या नवऱ्याला माझ्या प्रेमात पाडेल, त्याला परत एकदा आपलंसं करेल, म्हणजे तो त्या वहिनीचा विचारही करणार नाही आणि परत मला घेऊन जाईल। म्हणून लग्नाच्या दिवशी मी त्यानं मला दिलेली साडी घातली, जी खूप सुंदर दिसत होती माझ्यावर। माझे डोळे माझ्या नवऱ्याची आतुरतेने वाट बघत होते, पण अजूनही माझा नवरा आला नव्हता। माझी बहीण खुशी खुशी विदा होऊन तिच्या सासरी निघूनही गेली, पण तरीही माझा नवरा आला नव्हता। म्हणून मी परत एकदा खूप रडू लागले माझ्या आईच्या गळ्यात पडून। लोकांना वाटलं माझी बाई नवऱ्याच्या घरी गेली आणि मला खूप दुःख झालं म्हणून मी रडत आहे, पण खरं तर हे होतं की मी माझ्या नशिबावर रडत होते। का असं माझं नशीब आहे म्हणून मला मी कोसत होते। माझ्या आईवडिलांनी परत एकदा मला समजावून सांगितलं की त्या मुलाचा विषय सोडून दे, त्याच्यापासून बाजूला होऊन आपण तुझ्यासाठी काहीतरी चांगलं शोधू। माझी आई तर मला बोलली की काळजी करू नकोस, आपण त्या मुलावर चांगली काहीतरी केस करू, ज्यामुळे लवकरच त्या सगळ्यांचे डोळे उघडतील आणि परत तुझ्यासोबत जसं केलं तसं पुन्हा कुणा मुलीसोबत खेळायची हिंमत त्यांची होणार नाही। मी हे आता मनाशी समजूत घालतच माझ्या रूममध्ये गेले। माझ्या नवऱ्याचं माझ्या जावेवर खूप प्रेम आहे, कदाचित त्याला तिला सोडायचं नसेल किंवा मी गेल्यावर त्या दोघांच्या प्रेमावरही नजर ठेवेल, त्याच्यात अडचण निर्माण होईल, म्हणूनच माझा नवरा आला नसेल असा मी विचार करत होते। आता मी त्याचा विचार करून उपयोग नाही, त्याला द्यावं, त्याच्यापासून बाजूला होऊन माझं आयुष्य नव्यानं सुरुवात करावी असा विचार करतच होते की माझा फोन वाजला। माझ्या नवऱ्याचाच फोन होता। मी फोन उचलल्याबरोबर तिकडनं माझा नवरा जोराजोरात रडत होता आणि मला म्हणत होता की सवी सगळं संपलं। मी त्याला बोलली, अजून तर काहीच संपलं नाही, आपलं नातं अजूनही चांगलं आहे, पण त्यासाठी तुला इकडं यावं लागेल, मला तुझ्यासोबत घेऊन तिकडं जावं लागेल, आपलं नातं टिकू शकतं। तेव्हा तो मला म्हणाला, मी आपल्याबद्दल बोलत नाही आहे। मग मी विचारलं, काय बोलत आहेस तू? तो परत रडू लागला आणि मला म्हणाला, सवी दादा वहिनींचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, तुला माहिती आहे ना वहिनी आणि दादा किती दिवसांचे बाळासाठी प्रयत्न करत होते, असाच एक नवस करण्यासाठी देवीला चालले असताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, दादा तर तिथेच गेला। माझी वहिनी हॉस्पिटलमध्ये जीवनमरणामध्ये झुंजत आहे, जगेल की नाही माहिती नाही, म्हणून तो जोराजोरात रडू लागला। सवी मला तुझी खूप गरज आहे, मला बोलू लागला। मी फोन ठेवला आणि माझ्या आईबाबांना ही गोष्ट सांगितली। आईबाबा लगेचच मला बोलले, अशा वेळी आपल्यालाच धावून जावं लागेल, सगळं विसरून आपल्याला त्याची मदत करावी लागेल, आपण सगळेच हॉस्पिटलमध्ये जाऊ, आईबाबा बोलले। आम्ही सगळे ईशानने दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचलो। खरंच माझी जाऊ खूप सिरियस होती, कोमामध्ये जाण्याच्या मार्गातच होती। माझे आईबाबा भेटून घरी निघाले। आई मला बोलली, हे बघ आता तुझ्या नवऱ्याला तुझ्या साथीची गरज आहे, परत एक चान्स तुमच्या नात्याला दे, त्याला सांभाळ, काही अडचण आली तर मला सांग, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत। मी हो बोलले आणि हे सगळं काही विसरून माझ्या नवऱ्यासोबत उभी राहिले, माझ्या जावेची काळजी घेऊ लागले। माझा नवरा आता माझ्या विश्वासावर त्याची वहिनी सोडून जाऊ लागला। मी पण पूर्ण मनापासून त्यांची सेवा केली।
माझ्या जावेच्या तब्येतीमध्ये आता सुधार हळूहळू होत होता म्हणून डॉक्टरांनी त्यांना घरी सोडलं. मी माझ्या नवऱ्याच्या वहिनींची इतकी काळजी घेते हे बघून माझा नवरा परत एकदा माझ्या प्रेमात पडला. माझीही तो काळजी घेऊ लागला. आता मी खूप खुश होते. 6 महिन्यांमध्ये मला कळालं मी प्रेग्नेंट आहे. ही खुशखबरी सगळ्यात अगोदर मी माझ्या नवऱ्याला दिली. माझा नवरा खूप खुश झाला. नाचायलाच लागला, डोलायला लागला. धावतच तो त्याच्या वहिनींच्या रूममध्ये गेला आणि वहिनींना त्यानं सांगितलं की तो बाप बनणार आहे आणि तुम्ही मोठी आई. वहिनींना जास्त काही समजत नव्हतं, पण ही गोड बातमी ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल आली. असेच दिवस जात होते. मला 7वा महिना लागला होता. एक दिवस मला झोप येत नसल्यानं पहाटेच मी डोळे बंद करून पडलेली होती. तोच माझ्या नवऱ्यानं माझ्याकडे बघितलं मी झोपलेली आहे बघून तो हळूच रूमच्या बाहेर पडला आणि वहिनींच्या रूममध्ये गेला. मला मात्र आश्चर्य वाटलं, वहिनी ठीक होत्या तोपर्यंत माझा नवरा तिच्या रूममध्ये जायचं हे ठीक आहे, पण आता वहिनी जर आजारी आहे, दर त्यांना उठता बसताही येत नाही, मग माझा नवरा त्यांच्या रूममध्ये का जातो? ती वहिनी ठीक तर नाही, माझ्यासोबत आजारपणाचं नाटक तर करत नाही, मला हे दोघं धोका तर देत नाही आहे, असे अनेक विचार माझ्या मनात येऊ लागले. त्याच रात्री माझी तब्येत बरी नसल्यानं माझा नवरा जेवण बाहेरूनच घेऊन आला आणि वहिनींसाठी ज्यूस घेऊन आला आणि मला बोलला, जा वहिनींना ज्यूस दे. मी त्याला बोलली, माझी तब्येत ठीक नाही, तूच जाऊन दे. माझा नवरा ठीक आहे बोलला आणि ज्यूस घेऊन वहिनींच्या रूममध्ये गेला आणि दरवाजा बंद केला. आता माझ्या डोक्यात परत आलं की हा वहिनींच्या रूममध्ये गेल्यावर दरवाजा का बंद करतो. 10 मिनिटांनी दरवाजा उघडून तो बाहेर आला. मी रागातच अजूनही बेडवर पडून होते. तो आल्याबरोबर मला म्हणाला, सविता हे काय, जेवण का नाही केलं अजून? चल जेवण करून घे, पोटातल्या बाळालाही भूक लागली असेल. पोटातल्या बाळाचं नाव काढल्यावर मला जेवावंच लागलं, पण माझ्या मनात आता परत एकदा संशय निर्माण झाला. माझ्यासमोर हे काही धोका करत आहे का हे मला कळेना. जवळजवळ 1 महिना असंच चालू होतं. माझा नवरा का रूममध्ये जातो हे मला समजत नव्हतं. माझ्या नजरेला काय दिसत नाही? माझ्यासोबत काही चुकीचं होत आहे का? मी बराच विचार करायचे पण कळतच नव्हतं. म्हणून एक दिवस मी ह्या सत्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. काहीही झालं तरी यांच्यामध्ये काय चालू आहे हे मला जाणूनच घ्यावं लागेल असं मी ठरवलं. म्हणून जेव्हा माझा नवरा रुटीन चेकअपसाठी वहिनींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तेव्हा मी चोरूनच वहिनींच्या रूममध्ये कॅमेरा बसवला, ज्यामुळं पूर्ण रूममधील दृश्य मला माझ्या मोबाईलमध्ये दिसत होतं. मला हे सत्य माझ्या डिलिव्हरीच्या आत बाहेर आणायचं होतं आणि जर काही वाईट घडत असेल तर मला माझ्या बाळ्याला घेऊन माझ्या माहेरी कायमस्वरूपी निघून जायचं होतं. आता रात्री नेहमीप्रमाणे माझा नवरा ज्यूस घेऊन आला. आजही मी त्याला तेच सांगितलं की तूच जा आणि वहिनींना दे, मला बरं नाही. प्रत्येक वेळी जे घडतं तेच घडलं. 15 मिनिटांनी तो बाहेर आला, मला जेवायला लावलं आणि आम्ही दोघं झोपलो. पहाटे तो परत वहिनींच्या रूममध्ये गुपचूप गेला आणि 1/2 तासानंतर बाहेर पडला. सकाळी आपलं सगळं आवरून नाश्ता करून तो ऑफिसला निघून गेला. मी मात्र तो गेल्यानंतर पटकन माझा मोबाईल उघडला आणि वहिनींच्या रूममध्ये रात्रीपासून काय काय घडलं ते बघू लागले. मी जे काही बघितलं ते बघून तर मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. जेव्हा माझा नवरा रूममध्ये ज्यूस घेऊन गेला तेव्हा त्यानं रूमचा दरवाजा बंद केला. वहिनींना ज्यूस आपल्या हातानेच पाजलं, त्यांचा चेहरा साफ केला. ज्यूस पिता पिता ते ज्यूस कपड्यांवर सांडलेलं, त्यामुळे वहिनींचे कपडे त्यानंच बदलले. त्यांना फ्रेश केलं आणि परत एकदा झोपवून तो रूमच्या बाहेर पडला. पहाटे तो दबक्या पावलाने जेव्हा रूममध्ये गेला ते यासाठी की पहाटेच्या साखर झोपेत वहिनी असायची म्हणून तो आपल्या हातांवर वहिनींना उठवून घ्यायचा आणि व्हीलचेअरवर बसवायचा. बेडचे बेडशीट उशीचे कवर हे वहिनींना सूद नसल्यामुळे खराब झालेलं असायचं म्हणून माझा नवरा ते सगळं घेऊन बाथरूममध्ये नेऊन टाकायचा. नवीन बेड कवर टाकायचा, उशांचे कवर बदलायचा, वहिनींचे केस वरती बांधून त्यांना आंघोळ घालून त्यांचे कपडे बदलून त्यांना परत बेडवर आणून टाकायचा. बाथरूममध्ये जाऊन खराब झालेले जे कपडे होते ते सगळे धुवायचा आणि सुकत तेथेच विंडोमध्ये टाकायचा. ते कपडे इतके खराब झालेले असायचे की धुता धुता माझ्या नवऱ्याला घाम यायचा आणि
तसंच तो हळूच परत दबक्या बावलाने बाहेर येऊन आमच्या रूममध्ये जाऊन बाथरूममध्ये आंघोळ करायचा आणि फ्रेश होऊन परत माझ्याजवळ येऊन झोपायचा। हे सगळं फक्त एक नवरा आपल्या बायकोसाठी करू शकतो किंवा एक मुलगा आपल्या आईसाठी करू शकतो, जे माझा नवरा त्याच्या वहिनीसाठी करायचा। मला तर काहीच कळत नव्हतं की हे सगळं माझा नवरा तिच्यासाठी का करत आहे। गेल्या 15 दिवसांपासून मी कॅमेऱ्यामध्ये बघायची, डेली माझा नवरा असंच करत असायचा। आता माझं पोट दुखायला लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये मला नेण्यात आलं। मी एक गोड मुलाला जन्म दिला। आराम करण्यासाठी काही दिवस मी माहेरी आली, तेव्हा न राहून मी ते व्हिडिओ माझ्या आईला दाखवले। माझी आई मला बोलली, तुझा नवरा नक्कीच त्या बाईच्या प्रेमात वेडा झाला आहे, त्याला सोडून दे, असं कधी पण परस्त्रीच्या बाबतीत कुणी करतं का? मी ही असाच विचार करत होते की तितक्यातच माझ्या नवऱ्याचा मला फोन आला आणि तो रडू लागला की वहिनी आपल्याला सोडून गेली। आता परत मी माझ्या आईवडिलांना मला त्याच्या घरी नेऊन घालायला लावलं। माझा नवरा खूप रडला जेव्हा मी गेली। माझी वहिनी मला सोडून कायमची देवाघरी गेली म्हणू लागला। मी त्याला गप्प केलं आणि त्याला बोलली, मी तुला हे विचारायला नको, पण आज मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे। मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे तुझ्या वहिनींवर, पण असं काय प्रेम की तुला चोरून तुझ्या वहिनींच्या रूममध्ये जावं लागायचं, माझ्यापासूनही लपवावं लागायचं? तेव्हा माझा नवरा माझ्याकडे बघतच मला बोलला, आज तुझ्या प्रश्नांचे उत्तरं तुला देऊन टाकतो। मी आणि माझा भाऊ खूप लहान होतो तेव्हाच आई वडील मला सोडून गेले। नातेवाईकांनी सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली। माझा भाऊ आणि मी खूप गरिबीतून मोठं झालो। दादा कॉलेजला असताना त्याचं एका मुलीवर प्रेम झालं आणि तीच मुलगी माझी वहिनी बनून घरात आली, जिनं स्वतःच्या पोटच्या पोरासारखं मला सांभाळलं। माझ्यासाठी स्वतःला मुलबाळ होऊ दिलं नाही लवकर, का तर माझ्याकडे नीट लक्ष देता येणार नाही म्हणून। आणि मी मोठं झाल्यावर ते मुलासाठी प्रयत्न करू लागले, पण डॉक्टरांनी आता चान्सेस खूप कमी आहे आई बनण्याचे असं माझ्या वहिनींना सांगितलं, म्हणून वहिनी थोड्या डिप्रेशनमध्ये गेल्या। माझी वहिनी माझी आईच आहे। ज्या माऊलीनं माझ्यासाठी तिची कोक सुनी ठेवली, तिच्यासाठी मी काहीच कसं करू नये, म्हणून दादांनी आणि मी ठरवलं की वहिनींना खूप खुश ठेवायचं। म्हणून आम्ही आमच्या शिफ्ट्स तशी केली नोकरीची। जेव्हा दादा वहिनीजवळ असायचा तेव्हा मी जॉब करायचो आणि दादा जॉबला गेल्यानंतर मी परत वहिनींना हसवण्यासाठी प्रयत्न करायचो, जेणेकरून त्या डिप्रेशनमधून बाहेर पडतील। पण त्या खूप निराश असायच्या, आपले प्रयत्न पण सफल झाले नाहीत। मूल होण्यासाठी खूप प्रयत्न केले माझ्या वहिनींनी आणि दादांनी, खूप डॉक्टरही बदलले, पण काहीही उपयोग झाला नाही। हे सगळं माझ्यामुळेच घडलं, कारण वहिनींनी लहानाचं मोठं मला करण्याच्या नादामध्ये त्यांच्या स्वतःकडे लक्षच दिलं नाही। सगळ्यात मोठा मुलगा वहिनीसाठी आता मीच आहे, म्हणून त्यांच्यासाठी मी माझा जीवही द्यायला तयार आहे। मग मी त्याच्यासाठी तुलाही सोडायला तयार झालो होतो, कारण मला माझ्या वहिनींची काळजी घ्यायची होती। पण सगळं संपलं जेव्हा दादा वहिनींचा ॲक्सिडेंट झाला। दादा सोडून गेला आणि वहिनी तर पूर्णच तुटली, तिला तर स्वतःची काळजी घेणंही जमेना, म्हणून मी एक मुलगा म्हणून तिची काळजी घ्यायचं ठरवलं। आमचं एक पवित्र नातं होतं जे तुला चुकीचं वाटलं, म्हणून मी तुझ्यावर नाराज झालो की तू मला समजून घेतलं नाहीस, पण तुला जे काही दिसलं ते सगळं चुकीचं होतं। मी एक मुलगा म्हणून माझ्या वहिनींची सेवा करत होतो, बस बाकी काहीच नाही। माझा नवरा खूप रडू लागला। आता मलाही माझी चूक कळाली। मी माझ्या नवऱ्याची क्षमा मागितली, मला माफ करा, मला माफ करा, पण नव्यानं आपला संसार आपण सुरू करू, मी त्याला बोलली। तोही डोळ्यांनीच हो बोलला। तितक्यात बा रडायला लागलं। माझ्या नवऱ्यानं त्याला लगेच शांत केलं आणि मला जवळ घेत बोलला, मी डोळ्यांना जे दिसतं ते नेहमीच खरं असतं असं नाही, आजनंतर मनामध्ये माझ्याबद्दल काहीही वाईट आणू नकोस। मीही त्याला तेच बोलली की मला माफ कर, आजनंतर असं काहीच घडणार नाही। आता आम्ही दोघं सुखाने संसार करत आहोत। मी माझ्या नवऱ्यावर आता कसलाही संशय घेत नाही आणि तोही असं वागतच नाही की ज्यानं मला त्याच्यावर संशय येईल। ह्या स्टोरीचं तात्पर्य, शंका माणसाला कधीच सोडत नाही। बऱ्याच वेळा आपण ज्या गोष्टींना सत्य मानतो त्यामागील कारणे पूर्णपणे वेगळी असतात, त्यामुळे कोणतेही पडताळणी न करता केवळ अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणे हा आपला मूर्खपणा असल्याचं सिद्ध होतं। चला
स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा। कमेंट करून नक्कीच तुम्हाला स्टोरी कशी वाटली, आवडली किंवा नाही हे मला सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शेजारील बेल आयकॉन बटन क्लिक करायलाही विसरू नका, जेणेकरून आपण पुढचा व्हिडिओ जेव्हाही टाकू तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद।